किंवा अतिवृष्टीची रखडलेली मदत आणि सोयाबीन कापूस दरवाढ यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी 11 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांसह आत्मदहनाचा इशारा दिलाय. हा इशारा दिल्यानंतर तुपकर गेल्या 3 दिवसांपासून भूमिगत आहेत. त्यांचा भ्रमणध्वनी देखील बंद आहे. दुसरीकडे कार्यकर्ते पदाधिकारी शेतकरी यांच्या भावना देखील तीव्र असल्याने प्रशासनाचा ताण वाढला असून सर्व प्रशासन अलर्ट मोडवर आहे. मुंबई आणि बुलढाणा पोलीस तुपकरांच्या मागावर आहेत. बुलढाणा शहर पोलिसांनी 7 फेब्रुवारी रोजीच रविकांत तुपकरांना नोटीस बजावली आहे. सदर प्रश्न शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचा असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात गंभीर स्वरूपाचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदरचे आंदोलन करू नये, अन्यथा कडक कारवाई केली जाईल असं पोलिसांनी नोटीसमध्ये म्हटलं आहे. तर दुसरीकडे तुपकर आपल्या भूमिकेवर ठाम असून शहीद झालो तरी चालेल असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता हे आंदोलन पेटण्याची आणि परिस्थिती चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बुलढाणा किंवा मुंबई यापैकी कोठेही आत्मदहन करणार असा इशारा रविकांत तुपकरांनी दिलाय. त्यामुळे 11 फेब्रुवारीला नेमके ते कुठे पोहोचतील हे सांगता येत नाही. त्यांच्यासोबत किती शेतकरी आहेणार असा हे प्रश्न आहे. काही पदाधिकारी कार्यकर्ते बुलढाण्यात पोहोचतील, काही मुंबईत येतील अशीही शक्यता आहे. पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. भावनेच्या भरात एखाद्या कार्यकर्त्याने शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल डिझेल ओतून पेटवून घेतल्यास मोठा अनर्थ घडू शकतो. त्यामुळे एकंदरीत तुपकरांच्या या आंदोलनामुळे मुंबई आणि बुलढाणा पोलीस तणावात असून पोलीस कसून तुपकरांचा शोध घेत आहेत.